मित्रांनो, सन 1929 मध्ये अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार व छळ, बहिष्कार यांच्या चौकशीसाठी बाबासाहेब आंबेडकर खानदेशात आले होते। तेथे घडलेला प्रसंग बाबासाहेबांनी येथे सांगितला आहे। बाबासाहेबांची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी तेथील लोकांनी घोडागाडी केली होती। ती घोडागाडी उलटल्यामुळे बाबासाहेबांचे उजव्या पायाचे हाड मोडले होते। तेव्हापासून बाबासाहेबांना काठीशिवाय चालता येत नव्हते। सर्व वैचारिक व बुद्धिमान मित्रांचे ग्रेट इंडियन लीडर्स अनरीड बुक यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे। साथियों, सबसे पहले मैं सभी महापुरुषों को नमन करता हूँ। साथियों, आज के समय में हमारे लोग महापुरुषों की किताबें पढ़ते नहीं है। इसी वजह से उन्हें सही गलत, दोस्त और दुश्मन की पहचान नहीं होती। लेकिन हमारे लोगों को सही इतिहास मालूम होना चाहिए, यही सोचकर मैंने यह प्रयास किया और मैं सफल भी हुआ। साथियों, अब आपको किताब पढ़ना नहीं है, महापुरुषों की किताब में क्या लिखा है सिर्फ सुनना है और देखना है। आप सब मेरे इस कार्य में सहयोग करेंगे, ऐसी मैं आशा करता हूँ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खानदेशातील प्रथम भेटीचा वृत्तांत। ते 1929 साल होते। अस्पृश्यांच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी मुंबई सरकारने एक समिती नेमली होती। मी त्या समितीचा सभासद म्हणून नियुक्त झालो होतो। समिती संपूर्ण प्रांतात दौरे करून अन्याय, अत्याचार व छळ यांच्या आरोपांची शहानिशा करणार होती। समितीचे दोन गट केले गेले। मी आणि आणखी एक सभासद यांच्याकडे खानदेशचे दोन्ही जिल्हे सोपविण्यात आले। काम संपल्यानंतर मी आणि आमचे सहकारी वेगवेगळ्या वाटांनी निघालो। ते कोण्या हिंदू संतांच्या दर्शनाला गेले। मी रेल्वेने मुंबईकडे निघालो। 40 गावला मी उतरलो। तेथून धुळे लाईनीवरच्या एका खेड्यात मला जायचे होते। तेथील सवर्ण हिंदूंनी अस्पृश्यांविरुद्ध सामाजिक बहिष्कार पुकारला होता। त्या प्रकरणाची मला चौकशी करावयाची होती। 40 गावच्या अस्पृश्यांनी माझी स्टेशनवर भेट घेतली आणि रात्रभर मी त्यांच्यासोबत राहावे अशी विनंती त्यांनी मला केली। माझा मूळ बेत सामाजिक बहिष्कार प्रकरणाची चौकशी संपवून थेट मुंबईला जायचा होता, पण त्यांचा फारच आग्रह पडला आणि मी रात्रभर तेथे राहण्याचे मान्य केले। धुळ्याची गाडी पकडून मी त्या खेड्याकडे निघालो। तेथे पोहोचलो आणि खेड्यातील प्रत्यक्ष परिस्थितीची स्वतः माहिती करून घेतली आणि लगेचच्या गाडीने 40 गावकडे निघालो। 40 गावचे अस्पृश्य स्टेशनवरच माझी वाट पाहत होते। त्यांनी मला हार घातला। स्टेशन स्थानकापासून महारवाडा सुमारे 2 मैल लांब असून नदी ओलांडून तेथे जावे लागते। त्यासाठी नदीवर एक छोटा पूल होता। अनेक भाडोत्री घोडागाड्या रस्त्यावर धावत होत्या। महारवाडा ही तसा स्टेशन पासून चालत जाण्याच्या अंतरावर होता। मला वाटले मला लगेच महारवाड्यात नेतील, पण त्या दिशेने काहीच हालचाल दिसेना आणि मला का थांबवून ठेवले हेच मला समजेना। जवळपास तासभरानंतर एक टांगा फलाटाच्या अगदी जवळ आणला गेला आणि मी त्यात बसलो। टांग्यात मी आणि टांगेवालाच फक्त होता, बाकी सगळे जवळच्या रस्त्याने पायी गेले। टांगा 200 पावलेही पुढे गेला असेल नसेल, तेवढ्यात मोटारीशी टक्कर होता होता थोडक्यात राहिली। मला आश्चर्य वाटले की रोज टांगा हाकणारा हा चालक इतका अनुभवी कसा। पोलिसांच्या जोरात ओरडण्यामुळे कारच्या चालकाने गाडी मागे खेचली। केवळ त्यामुळेच अपघात होण्याचे टळले होते। कसे बसे आम्ही नदीवरच्या छोट्या पुलापर्यंत पोहोचलो। मोठ्या पुलावर असतात तसेच भिंतीचे कठडे त्यावर नव्हते। फक्त 5 किंवा 10 फुटांच्या अंतरावर गाडलेल्या दगडांच्या रांगा दुतर्फा होत्या। पुलावर फरस बंदी केली होती। ज्या रस्त्याने आम्ही येत होतो त्याच्याशी काटकोनात हा छोटा पूल होता, त्यामुळे रस्त्यावरून पुलावरून यायचे तर एकदम वळण घेण्या वाचून गत्यंतर नव्हते। पुलाच्या बाजूच्या अगदी पहिल्याच दगडपाशी घोडा सरळ न जाता त्याने वळण घेतले आणि तो घसरला।
सांग्याचे चाक बाजूच्या दगडावर इतक्या जोराने आदळले की मी शरीराने वर उसळून खाली फुलाच्या दगडी फरसबंदीवर फेकलो गेलो आणि घोड्यासकट तांगा फुलावरून खाली नदीत कोसळला। मी एवढा सपाटून पडलो की माझी शुद्धच हरपली। महारवाडा नदीच्या अगदी दुसऱ्या काठावर होता। जी माणसे मला अभिवादन करण्यासाठी स्टेशनवर आली होती ती माझ्या आधी तेथे परत जाऊनही पोहोचली होती। अनेक पुरुष स्त्रिया व बालकांनी केलेल्या शोक विलापाच्या आणि रडण्याच्या गदारोळात मला उचलून महारवाड्यात नेले गेले। मला बऱ्याच ठिकाणी लागले, खरचटले होते, माझ्या पायाचे हाड मोडले होते आणि मी कित्येक दिवस अपंग झालो होतो। मला हे कळेच ना की हे सगळे कसे झाले। तांगे त्या पुलावरून रोज पुन्हा पुन्हा जा ये करत असतात आणि आजपर्यंत कधीच कोण्या तांगेवाल्याकडून तांगा पुलावरून सुखरूप चालविण्यास कसून झाली नव्हती। चौकशी अंती मला सत्य परिस्थिती सांगण्यात आली। रेल्वे स्थानकावर उशीर झाला होता कारण मी अस्पृश्य व्यक्ती तांग्यात बसलेली असताना कोणताही तांगेवाला तांगा हाकायला तयार नव्हता। ते त्याच्या प्रतिष्ठेला शोभणार नव्हते। मी महारवाड्यापर्यंत पायी चालत जाणे महारांना आवडू शकत नव्हते कारण त्यांच्या दृष्टीने मला असलेल्या प्रतिष्ठेची ते जुळणारे नव्हते। त्यामुळे एक तडजोड काढली गेली ती अशी की तांग्याचा मालक तांगा भाड्याने देईल पण स्वतः तो हाकणार नाही। महारांनी तांगा घेऊन जावा पण तांगा हाकणारा दुसरा कोणीतरी शोधावा। महारांना वाटले ही उत्तम तोड निघाली पण त्यांना याचे विस्मरण झाले की उतारूची प्रतिष्ठा सांभाळली जाण्यापेक्षा त्याची सुरक्षितता अधिक महत्वाची असते। हा विचार जर त्यांनी केला असता तर त्यांनी मला माझ्या मुक्कामाच्या जागी सुखरूप पोहोचू शकले अशा चालकाचा शोध घेतला असता। खरे तर त्यांच्यापैकी कोणालाच तांगा हाकणे जमणार नव्हते कारण तो काही त्यांचा धंदा नव्हता। तरीही त्यांनी आपल्यापैकीच कोण्या एकाला तांगा हाकायला लावले। त्या माणसाने लगाम हातात घेतले आणि त्याला वाटले की यात अवघड असे काय असणार पण त्याने प्रत्यक्ष काम सुरू केले आणि आपण केवढी मोठी जोखीम घेतली आहे याचा विचार त्याच्या मनात आला आणि तो एवढा हदरून गेला की घोड्यावर ताबा ठेवण्याचेच विसरून गेला। माझी प्रतिष्ठा सांभाळण्याच्या भरीस पडून चाळीसगावच्या महारांनी माझा जीवच संकटात टाकला होता। त्यामुळे मला समजले की हिंदू तांगेवाला परिस्थितीने घर चाकरापेक्षा बरा नसला तरी त्याला प्रतिष्ठा आहे। तो तमाम अस्पृश्यांपेक्षा थेट बॅरिस्टर असलेल्या अस्पृश्यापेक्षाही स्वतःला मोठा मानतो। महिनाभरानंतर या प्रसंगावर लिहिताना डॉक्टर आंबेडकर म्हणतात, 23 ऑक्टोबर 1931 रोजी ज्या तांग्यातून बसून मी जात होतो तो उलटला आणि मी खाली पडलो। माझ्या उजव्या पायाचे हाड या अपघातात मोडले। डिसेंबर अखेरपर्यंत त्यामुळे मी अंथरुणाला खिळून होतो आणि आता मी हिंडू फिरू लागलो असलो तरी काठीखेरीज मला ते जमत नाही।